नमस्कार मित्रांनो, मिस्टर सिव्हिल सर्वंट स्टडी मराठी मीडियम UPSC या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण UPSC बाबत अनेक गोष्टी जाणून घेतल्या होत्या. UPSC काय आहे, UPSC साठी कोणकोणत्या स्टेजेस आहेत आणि त्यातील एक मुख्य स्टेज म्हणजे पूर्वपरीक्षा या विषयीचा अभ्यासक्रम सिलेबस आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण UPSC बद्दल भारतीय राज्यघटनेमध्ये काय घटनात्मक तरतुदी आहेत ते पाहणार आहोत. त्यासोबत आपण पूर्वपरीक्षेबद्दल कोणती बुकलिस्ट वापरली पाहिजे या संदर्भाचा आजचा आपला व्हिडिओ असणार आहे. तर जीवनात कोणती गोष्ट यशस्वी होण्यासाठी किंवा जीवनात कुठेही विजय मिळवण्यासाठी आपल्याला आपल्या स्वतःविषयी आणि आपल्या शत्रूविषयी ज्यावेळेला संपूर्ण माहिती असते त्यावेळेला आपली विजय हा 100% निश्चित असतो. त्यासोबत ज्यावेळेला आपण एखाद्या गोष्टीची किंवा एखाद्या युद्धाची एखाद्या टार्गेट जे आपण ठरवलेलं असतं त्यावेळेला आपण काही प्रश्न विचारून त्या टार्गेटची सुरुवात करतो तर त्यावेळेला ते टार्गेट साध्य होण्याची जी क्षमता आहे ती क्षमता वाढते, ते लवकरात लवकर ते मिळू शकतं. तर आपलं टार्गेट आहे UPSC किंवा MPSC 2025. UPSC काय आहे हा प्रथम प्रश्न आपण सॉल्व केला पाहिजे, स्वतःला विचारला पाहिजे. UPSC का घेतली जाते किंवा आपण UPSC का द्यायची आहे हा प्रश्न देखील आपण विचारला पाहिजे. UPSC कशी द्यायची यासाठी रणनीती काय असावी याबाबतचे अनेक व्हिडिओज आपण आपल्या या चॅनलवर घेणार आहोत. तर UPSC ची तयारी केव्हा करावी? माझ्या मते UPSC ची तयारी पदवीच्या वर्षामध्ये किंवा पदवीनंतर केल्यास ती जास्तच उत्तम होईल. ही तयारी कोठे करावी याला काही निश्चित सीमा नाही आहे. ऑनलाईन ऑफलाईन सेल्फ स्टडी देखील तुम्ही करू शकता. किती वेळासाठी तुम्ही ही परीक्षा तुम्हाला द्यायची आहे तर जास्तीत जास्त 3 अटेम्प्ट किंवा 4 अटेम्प्ट तुम्ही देऊ शकता. त्यानंतर जर झालं तर वेल गुड, नाही झालं तर तुम्ही बॅकअप प्लॅन बी घेऊ शकता. त्यानंतर तुम्हाला ठरवायचं आहे की प्लॅन बी कशा पद्धतीने असला पाहिजे. त्यासोबत ज्यावेळेला आपल्याला स्वतःची माहिती आहे आपल्या शत्रूची माहिती ही आपण मागच्या व्हिडिओमध्ये थोडीफार घेतलेली होती. आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त घटनात्मक तरतुदीबद्दल बोलणार आहोत. तर भारतीय राज्यघटनेच्या कलम 315 ते 323 या कलमांतर्गत संघ लोकसेवा आयोग आणि राज्य लोकसेवा आयोग याची तरतूद केलेली आहे. भाग 14 याचा समावेश आहे. UPSC ही सेवक भरती करणारी मध्यवर्ती संस्था ज्यामध्ये ग्रुप ए सर्व्हिस आणि ग्रुप बी सर्व्हिस घेतल्या जातात. त्यासोबत संघ लोकसेवा आयोग आणि राज्य लोकसेवा आयोग कलम 315 ते 323 अंतर्गत त्याची संरचना काय आहे, स्ट्रक्चर काय आहे, राज्य लोकसेवा म्हणजे काय, केंद्र लोकसेवा म्हणजे काय, त्यांची सदस्यांची नियुक्ती कशा पद्धतीने केली जाते, अध्यक्षांची निवड कशी केली जाते, त्यांचे कार्य काय आहेत, त्यांचा अधिकार काय आहे, कशा पद्धतीने त्यांनी भरती केली जाते, कशा पद्धतीने, त्याबद्दलची माहिती आपल्याला भारतीय राज्यघटनेच्या भाग 14 आपल्याला पाहायला मिळेल. तर जी UPSC आहे त्या UPSC ची पहिली पायरी म्हणजे पूर्वपरीक्षा. या पूर्वपरीक्षेचा सिलेबस मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या पूर्वपरीक्षेचा बुकलिस्ट कोणती असावी याबाबत बोलणार आहोत. पूर्वपरीक्षा ही 2 पेपर मार्फत घेतली जाते. GS पेपर 1 आणि GS पेपर 2, त्याला CSAT म्हणतो. GS पेपर 1 हा 100-200 मार्काचा असतो. 2 तास त्यासाठी वेळ असतो. हिंदी आणि इंग्लिश मिडियममध्ये हे पेपर्स घेतले जातात. पदवीच्या संदर्भामध्ये पदवीच्या पात्रतेचे ते पेपर्स असतात. GS1 आपल्याला
जो कट ऑफ आहे तो 90 ते 105 दरम्यान लागतो. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की आपल्याला GS1 चे किमान 50 पेक्षा जास्त प्रश्न हे बरोबर पाहिजेत विथ निगेटिव्ह मार्किंग 1/4. त्यासोबत सीसॅटसाठी आपल्याला फक्त 67 मार्कची आवश्यकता असते, म्हणजे फक्त 33% आपल्याला पाडायचे आहेत. क्वालिफाईंग पेपर, क्वालिफाईंग नेचरचा हा सीसॅट हा पेपर आहे, त्यासाठी आपल्याला फक्त 67 मार्क आपल्याला सीसॅटमध्ये पाडायचे आहेत. तर GS पेपर 1 मध्ये 7 घटकांचा समावेश होतो, त्यामधील अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे करंट अफेअर्स. करंट अफेअर ज्या अशा घटना की ज्या नॅशनल आणि इंटरनॅशनल पातळीवर महत्त्वपूर्ण आहेत, अशा घटनांची वर प्रश्न हे UPSC विचारतात. करंटसाठी आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल जर तुम्ही मराठीमध्ये प्रिपरेशन करत असाल, लोकसत्ता हा न्यूजपेपर, मराठी न्यूजपेपर तुम्ही रेफर करू शकता. लोकसत्ता हा न्यूजपेपर द इंडियन एक्सप्रेसच्या धर्तीवर मराठीमध्ये असतो. त्यासोबत तुम्ही इंग्लिशमध्ये सीसॅटसाठी तुम्हाला इंग्लिश न्यूजपेपर त्याचा फायदा होईल, त्यासाठीच तुम्ही इंग्लिशमधील द हिंदू किंवा इंडियन एक्सप्रेस तुम्ही वाचू शकता. कारण लोकसत्तामध्ये तुम्हाला तितक्याशा महत्त्वाच्या घटना मिळत नाहीत, पण द हिंदू आणि इंडियन एक्सप्रेसमध्ये त्या दाखवलेले असतात. त्यासोबत तुम्ही विजनचे मंथली मॅगझिन जे येतं ते मंथली मॅगझिन तुम्ही रेफर करू शकता. त्यासोबत विजनचेच PT 365 आणि Mains 365 येतात, ते तुम्ही रेफर करू शकता. लोकसत्तामध्ये काय वाचत, तर लोकसत्तामध्ये संपादकीय पान आणि विशेष नावाचं एक पान येतं, 7व्या 8व्या नंबरचं पान असतात ते तुम्ही प्रथम वाचा आणि त्यानंतर तुम्ही इतर न्यूज वाचू शकता. तर हिंदूमध्ये एडिटोरियल पेज वाचायचं आहे, त्यामध्ये एडिटोरियल पेज वाचण्याचे अनेक फायदे तुम्हाला आपल्या या तयारीमध्ये दिसून येतील. त्यासोबत डायनॅमिक आणि स्टॅटिस्टिक याची लिंक तुम्हाला घ्यावी लागेल. त्यासाठी करंट चांगल्या पद्धतीने समजून घेण्यासाठी तुम्हाला कोर सब्जेक्ट जे आहेत ते कोर सब्जेक्ट तुम्हाला प्रथम त्याचा अभ्यास करावा लागेल, आणि त्या कोर सब्जेक्टचा अभ्यास केल्यानंतर तुम्ही करंटचा जर अभ्यास केला तर तुम्हाला अधिक जास्त फायदा त्याचा मिळून जाईल. त्यानंतर फिल्म्समध्ये दुसरा घटक आहे तो म्हणजे हिस्ट्री, हिस्ट्री ऑफ इंडियन अँड इंडियन नॅशनल मुवमेंट हा दुसरा घटक आहे. यासाठी तुम्ही हिस्ट्रीचे तुम्हाला या ठिकाणी 3 घटक पाहायला मिळतील. हिस्ट्रीमध्ये आर्ट अँड कल्चर येतो, त्यासोबत प्राचीन भारत, मध्ययुगीन भारत आणि आधुनिक भारत असे 4 प्रकार तुम्हाला हिस्ट्रीचे पाहायला मिळतात. आर्ट अँड कल्चरसाठी नितीन सिंगानिया हे बुक तुम्ही रेफर करू शकता. त्यासोबत प्राचीन भारतीय इतिहास यासाठी तुम्ही आर्यश शर्माचं जी ओल्ड NCERT आहे ती ओल्ड NCERT केसागर पब्लिकेशननं त्याचं मराठीमध्ये ट्रान्सलेशन केलेलं आहे ते तुम्ही वाचू शकता. मध्ययुगीन इतिहासासाठी तुम्ही सतीश चंद्रा ची जी NCERT आहे मिडिवल हिस्ट्री ती ओल्ड NCERT मराठीमध्ये केसागर पब्लिकेशननं त्याचं प्रकाशन केलेलं आहे मराठीमध्ये ते तुम्ही वाचू शकता. आधुनिक भारतासाठी ग्रोवर आणि भल्लेकर नावाचं एक पुस्तक आहे ते तुम्ही वाचू शकता. किंवा जर तुम्हाला इंग्लिशमध्ये जर वाचायचं असेल तर तुम्ही स्पेक्ट्रम गुड आहे ते तुम्ही वाचू शकता. त्यासोबत बिपिन चंद्राची NCERT जी केसागर पब्लिकेशन मराठीमध्ये ट्रान्सलेट केलेली आहे ते तुम्ही ग्रोवर सोबत एक कादंबरी या टाईपने तुम्ही बिपिन चंद्रा वाचू शकता. पण मेन फोकस हा तुमचा ग्रोवर आणि वलेकर या पुस्तकावर असला पाहिजे. त्यानंतर प्लेमध्ये 3रा घटक येतो तो म्हणजे जॉग्रॉफी ऑफ इंडिया अँड वर्ल्ड, म्हणजे भारताचा आणि जगाचा भूगोल हा प्रिलियमला आपल्याला आहे. हिस्ट्रीमध्ये एक पॉईंट आहे, हिस्ट्रीमध्ये वर्ल्ड हिस्ट्री तुम्हाला दिलेली नाही आहे, प्रिलियममध्ये वर्ल्ड हिस्ट्री नाही आहे. मेन्समध्ये ती कवर होऊन जाईल, मेन्समध्ये आहे वर्ल्ड हिस्ट्री पण प्रिलियममध्ये नाही आहे. 3रा घटक आहे तो म्हणजे जॉग्रॉफी, त्यामध्ये फिजिकल, सोशल, इकॉनॉमिक जॉग्रॉफी इंडिया अँड वर्ल्डची तुम्हाला पाहिजे आहे. जॉग्रॉफीमध्ये महत्त्वाचे घटक प्रिलियममध्ये विचारले जातात ते म्हणजे मॅपवर खूप जास्त प्रश्न, म्हणजे 40 ते 50% प्रश्न हे मॅपवर प्रिलियममध्ये विचारले जातात. हे जे मॅपचे प्रश्न आहेत ते करंटची लिंक असतात, करंटमध्ये घडलेल्या घटनांवर आधारित मॅपवर स्थळे विचारली जातात. ते तुम्ही ॲटलासमधून जे ऑक्सफर्डचं जे ॲटलास आहे, स्कूल ॲटलास आहे किंवा
स्टुडंट असला आहे ते तुम्ही दोन्हीपैकी एक तुम्ही वाचू शकता. त्यासोबत फिजिकल संपूर्ण जॉग्रफीसाठी तुम्ही NCERT ही वाचू शकता. 6वीपासून ते 12वीपर्यंत तुम्ही वाचू शकता, किंवा 12वी 11वी आणि 12वी तुम्ही NCERT वाचू शकता. त्यासोबत ही NCERT कंप्लीट केल्यानंतर तुम्ही जिसिलिओंग चं एक पुस्तक आहे येलो कलरचं, ते तुम्ही जिसिलिओंग वाचू शकता. जॉग्रफीसाठी एवढं पुरेसं आहे. जॉग्रफीमध्ये करंट जास्त प्रमाणात विचारले जातात, कारण 40% प्रश्न हे मॅपवर येतात. त्यामुळे तुम्ही ॲटलास, NCERT आणि जिसिलिओंग इथंपर्यंत थांबू शकता. याच्याशिवाय जर तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्ही मराठीमध्ये जर तुम्हाला जास्त वाचायचं असेल तर तुम्ही जिसिलिओंगच्या ऐवजी तुम्ही सौंधी वाचू शकता, पण सौंधीपेक्षा जिसिलिओंग जास्त महत्त्वाचं आहे. हिस्ट्रीमध्ये NCERT देखील तुम्ही वाचू शकता. त्यानंतर चौथा घटक आहे तो म्हणजे पॉलिटिक गव्हर्नन्स. त्यामध्ये कॉन्स्टिट्यूशन, पॉलिटिकल सिस्टीम, पंचायत राज, पब्लिक पॉलिसी, राईट इश्यूज. तर पॉलिटी आणि गव्हर्नन्ससाठी तुम्ही एम लक्ष्मीकांत हे मराठीमध्ये केसागर पब्लिकेशन याचं हे भाषांतर केलेलं आहे, ते तुम्ही वाचू शकता. निळ्या कलरचं ते पुस्तक आहे एम लक्ष्मीकांत मराठीमध्ये, ते तुम्ही वाचू शकता. पंचायत राज देखील एम लक्ष्मीकांतमध्ये कवर होतं. पब्लिक पॉलिसी, राईट इश्यू वगैरे सर्व काही एम लक्ष्मीकांतमध्ये कवर होतं. त्याशिवाय तुम्हाला पॉलिटीसाठी तुम्ही NCERT वाचू शकता, 11वी 12वी NCERT वाचू शकता, 8वी ते 12वी वाचू शकता, किंवा 6वी ते 12वी NCERT तुम्ही पॉलिटीसाठी वाचू शकता. त्यासोबत न्यूजपेपरमध्ये जे आर्टिकल आहेत ते तुम्ही वाचू शकता. न्यूजपेपर वाचत असताना जे कोर विषय आहेत, कोर विषयामध्ये पॉलिटी आहे, हिस्ट्री आहे, जॉग्रॉफी आणि इकॉनॉमिक्स, या चार कोर सब्जेक्टला तुम्ही करंटशी लिंक करायचं आणि ते तुम्ही वाचू शकता. त्यानंतर 5वा गट आहे इकॉनॉमिक. इकॉनॉमिक, सोशल डेव्हलपमेंट, सस्टेनेबल डेव्हलपमेंट, पॉव्हर्टी इन्क्लुजन, डेमोग्राफिक, सोशल सेक्टर हे सिलेबस आहे. यासाठी तुम्ही इकॉनॉमिकसाठी 9वी ते 12वीची इकॉनॉमिकची NCERT तुम्ही वाचू शकता. त्यासोबत तुम्ही मराठीमध्ये ट्रान्सलेट झालेलं इंडियन इकॉनॉमी रमेश सिंह हे पुस्तक तुम्ही इंडियन इकॉनॉमिकसाठी रेफर करू शकता. त्यासोबत NCERT आहे. ज्या कन्सेप्ट तुम्हाला समजत नाही त्या मृणाल पटेल च्या एक यूट्यूब चॅनल आहे मृणाल पटेल, त्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही त्या कन्सेप्ट क्लिअर करू शकता ज्या कन्सेप्ट तुम्हाला समजत नाही आहेत. त्यांची एक 64 व्हिडिओची एक प्लेलिस्ट आहे मृणाल पटेल सरांची, ती तुम्ही इकॉनॉमिकसाठी पाहू शकता. त्यासोबत इंडियन इकॉनॉमिकसाठी रमेश सिंग सोबत राजीव वर्मा यांचं देखील पुस्तक आहे. या दोन्हीपैकी कोणतं घ्यायचं हे तुम्ही इंडेक्स, जो पुस्तकांचा इंडेक्स असतो त्या इंडेक्समध्ये आणि आपल्या सिलेबसमध्ये जे घटक दिलेले आहेत मेन्स आणि प्रिलियम्ससाठी तुम्हाला एकच पुस्तक रेफर करायचं आहे. त्यामुळे तुम्ही प्रिलियम्सची सिलेबस बघण्याऐवजी मेन्सचा सिलेबस बघून ज्या पुस्तकांची इंडेक्स आहे ते तुम्ही पाहू शकता. आणि राजीव वर्मा किंवा रमेश सिंग हे जास्त म्हणजे महत्त्वपूर्ण आहेत, ते तुम्ही रमेश सिंग वाचायला पाहिजे. त्यानंतर एन्व्हायरमेंटसाठी एकच पुस्तक आहे, कारण हे जॉग्रॉफीशी इंटरलिंकड आहे. त्यामुळे तुम्ही एन्व्हायरमेंटसाठी शंकर IAS हे पुस्तक तुम्ही वाचू शकता. इकोलॉजी, बायोडायव्हर्सिटी, क्लायमेट चेंज. त्यासोबत एन्व्हायरमेंटसाठी तुम्ही ज्या करंटमध्ये घडलेल्या घटना आहेत एन्व्हायरमेंट रिलेटेड त्या तुम्ही पाहू शकता. त्यावर प्रश्न जास्त करून विचारले जातात. 7वा विषय आहे तो म्हणजे जनरल सायन्स. जनरल सायन्ससाठी तुम्ही NCERT वाचू शकता. NCERT ही मराठी मीडियम म्हणजेच जे आपले महाराष्ट्र पाठ्यपुस्तकं बोर्डाची जी पुस्तकं आहेत ती तुम्ही 6वी ते 10वीपर्यंतचे वाचू शकता जनरल सायन्ससाठी. त्यासोबत NCERT वाचायचं झाले तर तुम्ही यूट्यूबवर जे NCERT क्लासेस असतात ते तुम्ही पाहू शकता, किंवा तुम्ही लुसेंट जे NCERTचे नोट्स ज्यामध्ये दिलेले आहेत ते लुसेंट तुम्ही वाचू शकता. याशिवाय आणखी
कोणतं असं रेफरन्स बुक जनरल सायन्समध्ये सांगता येणार नाही विज्ञानमध्ये. तर हे सात घटक आपल्याला पूर्वपरीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्याची पुस्तके आहे ते तुम्हाला मराठीमध्ये ट्रान्सलेट झालेली पाहायला मिळतात. विजनचे स्टडी मटेरियल, न्यूजपेपर आणि पूर्वपरीक्षेच्या बाबतीत जो मागील वर्षीचे जे प्रश्न आहेत ते मागील वर्षीचे प्रश्न तुम्ही सॉल्व करायचे आहेत. त्यासोबत मॉक टेस्ट देखील तुम्हाला सोडवायचे आहे. PYP करायचे आहे. हे जास्त महत्त्वाचं आहे. आता आपण पूर्वपरीक्षेच्या पेपर 2 CSAT वळूया. CSAT 7 घटक तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामध्ये कॉम्प्रिहेन्शन, इंटरपर्सनल स्किल इन्क्लुडिंग कम्युनिकेशन स्किल, लॉजिकल रिजनिंग अँड अनालिटिकल अबिलिटी, डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्विंग, जनरल मेंटल अबिलिटी, बेसिक न्यूमरेसी, हे ह्या गोष्टी तुम्हाला. आणि त्यासोबत डाटा इंटरप्रिटेशन, ज्यामध्ये चार्ट ग्राफ्स वगैरे दिले जातात, हे CSAT तुम्हाला पाहायला मिळते. CSAT कॉम्प्रिहेन्शनची तयारी तुम्ही इंग्लिश न्यूजपेपरद्वारे करू शकता. जास्त स्पीडने जास्त समजून घेण्याच्या दृष्टीने इंग्लिश न्यूजपेपर तुम्ही वाचू शकता, कारण जी पूर्वपरीक्षेची प्रश्नपत्रिका ती इंग्लिश किंवा हिंदीमध्ये दिलेली असते आणि UPSC हिंदी ही इंग्लिशहून अधिक कठीण असते, त्यामुळे तुम्ही इंग्लिश न्यूजपेपर वाचू शकता कॉम्प्रिहेन्शनसाठी. त्यासोबत मागील 10 वर्षाचा प्रश्न जे आहेत CSAT ते तुम्ही सोडवायचे आहेत. त्यासोबत अनेक मॉक टेस्ट तुम्ही दिल्या पाहिजेत CSAT. बेसिक न्यूमरेसीसाठी जर तुम्हाला गणितमध्ये आवड असेल तर तुम्ही अर्यन पब्लिकेशन किंवा आर्यस अग्रवालचं एक पुस्तक आहे ते तुम्ही रेफर करू शकता. डाटा इंटरप्रिटेशन जास्त काही अवघड नसतं. ज्यावेळेला तुम्ही मॉक टेस्टचा सराव करता त्यावेळेला तुम्हाला हा घटक हे आपोआप म्हणजे सवय होऊन जाईल. आणि फक्त तुम्हाला 67 मार्क्स पाडायचे आहेत. 33% CSAT क्वालिफाईंग नेचरचा पेपर आहे, तर तुम्हाला 33% यामध्ये प्राप्त करायचे आहेत. त्या दृष्टीनेच फक्त आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर हा होता आजचा व्हिडिओ.